अखेर अकरा महिने चाललेल्या मोठ्या अशा सत्ता संघर्षावर आज निर्णय देण्यात आला यावेळी सगळ्यांचं लक्ष वेधलं तर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर सरकार परत आणता आलं असतं असं विधान न्यायालयाने केलं मात्र फक्त ठाकरेंच्या राजीनाम्याने नाही तर अजून एका राजीनाम्याने ठाकरेंना तोटा झाला ज्याची जाणीव या निकालानंतर येते ठाकरेंबरोबरच त्या एका व्यक्तीने राजीनामा दिला नसता तर सरकार कोसळलं को राजीनामा दिला नसता तर जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टानं सोळा आमदारांचा निर्णय दिला सोळा आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे सोपवत आहोत असंही न्यायालयाने म्हणलं आणि याच निर्णयामुळे ठाकरे गटाला धक्का बसल्याचं सांगितलं जाते पण काही महिन्यांपूर्वी जर एका व्यक्तीनं राजीनामा दिला नसता तर हा निकाल ठाकरेंच्या बाजूने लागला असता किंवा ठाकरे गटाला दिलासा मिळाला असता कोणता होता तो राजीनामा जाणून घेऊयात पहिला राजीनामा होता तो नाना पटोले यांचा आपल्याकडे एक मन आहे दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ पण ठाकरेंच्या बाबतीत उलट घडलं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या भांडणामुळे अध्यक्षपदाची जागा रिक्त राहिली आणि याचाच तोटा ठाकरेंना झाला हे खुद सामनाच्या अग्रलेखात जेव्हा शिंदेचं बंड झालं तेव्हा नमूद करण्यात आलं होतं काँग्रेसच्या नाना यांनी जेव्हा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता आणि त्यानंतर ते पद रिक्त झालं होतं शिंदेचं बंड झाल्यानंतर अध्यक्षपदाची निवडणूक झाली आणि अध्यक्षपदाच्या जागेवर भाजपचे राहुल नार्वेकर निवडून आले जे सध्या अध्यक्ष आहेत आणि हा निर्णय सध्या त्यांच्याकडे सोपवण्यात आलाय पण नाना पटोलेंनी जर राजीनामा दिला नसता तर हे गणित वेगळं असतं याचं कारण काय तर सांगते जेव्हा सत्ताधारी आघाडीमधील किंवा पक्षामधील आमदार बंडखोरी करतात तेव्हा विधानसभा अध्यक्षांकडे पक्षांतरबंदी कायद्याचा निर्णय घेण्याचा अधिकार असतो याच पक्षांतरबंदीच्या कायद्याचा वापर करून नाना पटोलेंना शिंदे गटाच्या आमदारांवर कारवाई करता आली असती मात्र ते पद रिक्त असल्याने ठाकरेंचं नुकसान झालं असं म्हणलं तरी काय हरकत नाही शिवाय नाना पटोले जर अजून देखील म्हणजे सध्या देखील अध्यक्ष पदावर राहिले असते तर आता जो निर्णय कोर्टाने अध्यक्षांकडे सोपवलाय तो नाना पटोले यांच्याकडे गेला असता था, आणि ठाकरे गटाला दिलासा मिळाला असता दुसरा राजीनामा ज्याचा खुद सुप्रीम कोर्टाने त्यांच्या निरीक्षणात उल्लेख केला तो होता उद्धव ठाकरे यांचा सरन्यायाधीशांच्या वक्तव्याचा अर्थ काय होता त्यावेळी जर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर आज परिस्थिती वेगळी असती आज शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरवून सरकारची कोंडी होऊ शकली असती उद्धव सरकार ही पुन्हा निवडून येऊ शकलं असतं असं विधान न्यायालयानं केले याचं कारण काय तर मुद्दा समजून घ्या फ्लोअर टेस्टमध्ये मतदान झालं असतं मतदानामध्ये ठाकरेंना मतं कमी पडली असती आणि त्यांचा पराभव जरी झाला असता तरी ही लढाई ठाकरे जिंकले असते याचं कारण काय सांगते कारण बहुमत चाचणीवेळी व्हीप जो निर्णय देईल तो बंड केलेल्या आमदारांना पाळणं देखील अनिवार्य झालं असतं आणि बंड केलेल्या आमदारांनी तसं न केल्यास प्रदोधांनी काढलेल्या व्हीपचं शिवसेनेच्या फुटीर गटाकडून उल्लंघन झाल्याचं सांगत पक्षांतरबंदी कायद्याचं उल्लंघन केल्याचं असं उद्धव ठाकरेंच्या वकिलांना सांगता आलं असतं अर्थात सोळा आमदारांनी व्हीपचं पालन केलं नाही त्यामुळे ते अपात्र आहेत या गुन्ह्याखाली बंड केलेल्या आमदाराला म्हणजे बंड केलेल्या गटांना आज अपात्र ठरवण्यात ठाकरे गटाला यश आलं असतं मात्र फ्लोअर टेस्ट न घेता राजीनामा देणं हे प्रकरण ठाकरे यांच्या अंगलट आले आता मात्र जरतरच्या राजकारणात काही अर्थ नसल्याची प्रतिक्रिया ठाकरे गटाकडून करण्यात येते त्यामुळे आता या सोळा आमदारांबद्दल केव्हा निर्णय येणार तो निर्णय काय असेल यानंतर राजकारण कोणत्या वळणावर जाईल हे पाहणं महत्वाचं आहे दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या दिलेल्या निकालाबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका